सात कोटींचा ग्लोबल टीचर्स अवॉर्ड जिंकणाऱ्या सोलापूरच्या रणजितसिंह डिसले गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्र्यांचा अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय. युनेस्को आणि लंडन स्थित वारकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज आज जाहीर झाला. यात सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झालाय. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांमधील 12,000 हून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50% रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचं रणजितसिंह डिसले यांनी जाहीर केलं असून यामुळं 9 देशातील 1,000 मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडाकरता वापरणार असून त्यामुळं शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल. डिसले गुरुजी ग्लोबल टीचर प्राइज हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. या निमित्तानं देशभरातील अनेक दिग्गजांनी डिसले गुरुजींचं अभिनंदनही केलं आहे. हा सन्मान महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सर्व शिक्षकांचा आहे आणि त्या शाळांमध्ये सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा हा सन्मान आहे. आय एम फिलिंग व्हेरी प्राऊड की भारतातल्या पहिल्या एखाद्या शिक्षकाला हा बहुमान मिळालेला आहे. तर याकरिता मी सनी वाके जे वाके फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत त्यांचे आभार मानेन. मला ही संधी वारंवार दिल्याबद्दल आणि माझ्या सर्व कामाला सहकार्य केल्याबद्दल राज्य शासनाचे मी आभार व्यक्त करतो. शिक्षण मंत्र्यांचे, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे शिक्षणाधिकारी साहेब, या सर्वांचे मी या निमित्तानं आभार मानू शकतो. त्यांनी दिलेल्या वेळोवेळी पाठिंबा आणि सहकार्यामुळेच मला आज हा पुरस्कार मिळालेला आहे असं मला वाटतं. जे आपल्याला जे पुरस्काराची रक्कम भेटली ते आपण काय करणार त्या निवेदन? ही रक्कम मी माझ्या जे टॉप 10 टीचर्स होते त्यांच्यामध्ये 50% रक्कम मी त्यांना त्यांच्यासोबत शेअर करतो आहे. त्यांचं इंटरेड वर्क जे आहे ते इतरांसोबत आणि त्यांच्या शाळातल्या त्या देशातल्या मुलांसोबत ते आम्ही शेअर करू. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की उरलेले 50% अमाऊंट मी त्यातला काही भाग टीचर्स इनोव्हेशन फंड म्हणून वापरेल की जिथं अशा माझ्यासारख्या असे अनेक शिक्षक आहेत की जे चांगल्या पद्धतीचं काम करतात तर त्यांच्या इनोव्हेशनसाठी टीचर्स इनोव्हेशन फंड तयार केला जाईल आणि त्या इनोव्हेशनला रिकग्नाईज करण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी तो फंड वापरू. आता कसं वाटतं आपल्याला हा पुरस्कार भेटल्यानंतर? खूप आनंद आहे माझ्या परिवाराला, मित्रपरिवारांना देखील सगळ्यांना खूप आनंद आहे. आणि हा खरं तर एक समान भारतीयांची मान गर्वाने आणि छाती भरून येऊ असाच हा क्षण आहे. तो मला आता हा लेट मी एन्जॉय दिस मुवमेंट. श्रेय आपण कुणाला? हे सर्व श्रेय माझी फॅमिली, माझे मित्र परिवार, सर्व अधिकारी वर्ग ज्यांनी वेळोवेळी मला सहकार्य केलेलं आहे. आणि हा तमाम भारतीय जनतेचा आणि सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान आहे असंच मी मानतो. थँक्यू सर.